हॅलो हॅलो, चला जास्त वेळ न घेता आपण लगेचच प्राईड डिस्ट्रिब्युशन सुरू करत आहोत. अंतिम सामन्याचा सामनावीरचा पुरस्कार सर्वप्रथम आपण देत आहोत आणि त्यासाठी मी व्यासपीठावरून विनंती करतो सोनाली रामबण आणि त्याचबरोबर स्वप्नाताई पाटील यांना की आपण पुढे या, आपण पुढे यायचंय, पुढच्या बाजूला या. आपल्या शुभेच्छा मी देतो सामनावीरचा पुरस्कार. सोनलताई रामबट आणि त्याबरोबर स्वप्नाताई पाटील आपण पुढे यायचंय. आपल्या शुभेच्छा देत आहोत सामनावीरचा पुरस्कार आणि अंतिम सामन्याचा सामनावीरचा पुरस्कार जातोय ज्याने मात्र खूप चांगली गोलंदाजी केली आणि त्याचबरोबर आरंभ सीसी या संघाच्या संघाने फलंदाजांना अक्षरशः जखडून ठेवलं. खूप चांगली गोलंदाजी केली. गोलंदाज आहे अक्षय गुरव, इज द मॅन ऑफ द मॅच. अंतिम सामना दोन्ही आमच्या मान्यवरांच्या शुभेच्छा आम्ही देत आहोत सामनावीरचा पुरस्कार. त्याबद्दल निश्चितच आम्ही आभार व्यक्त करू स्वप्नाताई पाटील आणि त्याचबरोबर सोनलताई रामबड यांचे. खूप खूप धन्यवाद. खेळाडूंचं अभिनंदन, मान्यवरांचे आभार. आपण लगेचच वळणार आहोत पुढच्या पुरस्काराकडे. पुढचा पुरस्कार आहे उत्कृष्ट गोलंदाज आणि यासाठी मी सन्माननीय संजय पाटील साहेबांना विनंती करतो की आपण पुढे या. सदस्य ग्रामपंचायत सदस्य कोणी उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेमध्ये अशा खेळाडूची निवड केली ज्याने मात्र सर्वप्रथम पहिल्या सामन्यामध्ये मोठ्या संघाला धक्का दिला आणि कन्सिस्टंटली परफॉर्मन्स पाहायला मिळाला. संघ आहे तो म्हणजेच अनमय सीसी आणि गोलंदाज आहे सनी. सनी ने सनी खूप चांगली गोलंदाजी केली या खेळाडूने आणि उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार त्याने पटकावला आहे. 16 संघांमधून आपण खेळाडूची निवड केली. 16 संघांच्या माध्यमातून आपण खेळाडूचे बघितले, त्यांच्यामध्ये जबरदस्त परफॉर्मन्स सनीचा राहिला आणि सनी ठरला या सामन्याचा स्पर्धेतला उत्कृष्ट गोलंदाज. खूप खूप अभिनंदन, खेळाडूचं अभिनंदन, मान्यवरांचे आभार. यानंतर उत्कृष्ट फलंदाज या पुरस्काराकडे आपण वळूया. मी सन्माननीय सुरेश भाऊ ठाकरे यांना विनंती करतो की आपण पुढे यायचंय. सुरेश भाऊ ठाकरे यांच्या शुभ हस्ते देत आहोत इथे मात्र उत्कृष्ट फलंदाजा पुरस्कार ज्याने मात्र अक्षरशः समोरच्या फलंदाज संघाला डॉमिनेट करत असताना आणि एक वेगळ्याच अॅटिट्यूडने बॅटिंग केली या स्पर्धेमध्ये संघ ठरलाय तो म्हणजेच इंटर पलावा. संघ आहे तो म्हणजेच आरंभ सीसी आणि खेळाडू आहे आघाडीचा योगेश पांडे. योगेश पांडे इज द बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. डेंजरस बॅटिंग परफॉर्मन्स इन द टुर्नामेंट फ्रॉम योगेश. थँक्यू सो मच. आता नंतर आपण वळूया सांघिक पारितोषिकांकडे. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक रौप्य 15,000 आणि आकर्षक भव्य दिव्य मनसे चषक हा पुरस्कार दिला जाईल आणि मी रोहित भोईर यांना विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. रोहित भोईर यांच्या शुभ असते. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक उपविजेता संघ या स्पर्धेमध्ये इंटर पलावामधला या संघाने मात्र आपली मक्तेदारी सिद्ध केली, दादागिरी सिद्ध केली आणि या चषकावर आपलं नाव कोरलं आहे. संघ आहे आरंभ सीसी. खूप खूप अभिनंदन आरंभ सीसी या संघाचं ज्याने मात्र इंटर पलावामधून 8 संघांच्या माध्यमातून अंतिम फेरीमध्ये धडक मारली या संघाने आणि अत्यंत दांडगा परफॉर्मन्स या संघाचा पाहायला मिळाला. या संघाने या चषकावर आपलं नाव कोरलं अत्यंत सन्मानाने परफॉर्मन्सने. तो संघ म्हणजेच आरंभ सीसी. आरंभ संघाचा जबरदस्त आरंभ पाहायला मिळाला आणि मात्र हा पुरस्कार या संघ स्वीकारत असताना आणि यानंतर आपण देत आहोत या स्पर्धेचा चॅम्पियनचा पुरस्कार. मी तकदीर काळेंना विनंती करतो की आपण पुढे या. संजय पाटील आपण सुद्धा यायचं पुढे. सर्व मान्यवर आपण येणार आहोत. मी स्वप्नाताई आणि त्यांना सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा या त्यांच्यासोबत आणि सोनालताई रामबड आपण सुद्धा विनंती करतो आपण सुद्धा सर्वांनी उपस्थित राहायचं आहे. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये एक हा बडा मोठा करंडक मनसे करंडक देत आहोत तो चॅम्पियन संघाला. या स्पर्धेमध्ये चॅम्पियन संघ ठरलाय डोंबिवलीकर रवींद्र चव्हाण 11 हा संघ. जोरदार टाळ्या या संघासाठी. खूप खूप अभिनंदन. मनसे चषकाचा मानकरी, मनसे चषकाचा मानकरी ठरलाय तो डोंबिवलीकर रवींद्र चव्हाण 11 संघ. खूप खूप अभिनंदन या संघाचं. हॅलो,
स्पर्धेच्या आयोजकांचे संयोजकांचे मनपूर्वक आभार. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळाली. वन डे फिनिश 16 टीम, इंटर पलवा 8 आणि ओपन 8 असे एकूण 16 संघ स्पर्धेमध्ये खेळले. यानंतर आपण एक पुरस्कार देणार आहोत मालिकावीर, आणि ते सुद्धा सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये देणार आहोत. मालिकावीरचा पुरस्कार ही ट्रॉफी आपण घ्यायची पुढे, तरी ते आपण सुद्धा थांबा तिथे. सर्वांच्या उपस्थितीमध्ये दिला जाईल हा एक जबरदस्त करंडक. अशा खेळाची निवड केली जाते ज्याने मात्र पूर्ण स्पर्धेमध्ये उत्तम कामगिरी केली, अष्टपैलू कामगिरी केली आहे आणि या चषकावर आपलं नाव परफॉर्मन्सच्या माध्यमातून कोरलं आहे. असा खेळाडू ज्याने मात्र गोलंदाजी चांगली केली, फलंदाजी चांगली केली, सगळ्यांना आपल्या गोलंदाजी फलंदाजीने भुरळ घातली, अप्रतिम क्षेत्ररक्षक सुद्धा आहे तो या संघाचा आणि खेळाडू ठरलाय तो म्हणजेच डोपिलीकर या संघाचा किरण शिंदे. किरण शिंदेचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मालिकावीर या स्पर्धेतला ठरलाय मनसे चषकाचा किरण शिंदे. खेळाडूचं अभिनंदन, मान्यवरांचे आभार. इलेक्ट्रिसिटी अवेलेबल नसण्या कारणे जास्त काय मी बोलू शकत नाहीये. निलेश तिवारी आपण या प्लीज. खूप चांगल्या गुणसंख्या लेखन केल्या स्पर्धेमध्ये, त्याबद्दल निश्चित आम्ही त्यांचे आभारी आहोत. थँक्यू सो मच. त्यांच्यासुद्धा शुभेच्छा मी देत आहोत हा पुरस्कार मालिकावीराचा. निलेशचं थँक्यू, त्याचबरोबर ऑफिशियलचे धन्यवाद, पंचांचे धन्यवाद. आमचे दोन्ही पंच आशिष आणि त्याचबरोबर पंकज दोघांचे धन्यवाद व्यक्त करतो. त्याचबरोबर ओम साई MTC लाईव्ह या टीमचा सुद्धा धन्यवाद करतो. त्यांनी मात्र खूप चांगलं टेलिकास्ट केलं माझ्यासोबत. मला निश्चितच साथ जी दिली कॉमेंट्री बॉक्समध्ये, तिथे मात्र मी रवीचा आणि त्याचबरोबर प्रशांतचा सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो. कारण माझं कालचा शेड्यूल एक्टिव्ह होतं आणि निश्चितच आम्ही धन्यवाद व्यक्त केले. कारण कालचं शेड्यूल माझ्यासाठी एक्टिव्ह होतं, थोडीशी झोप भेटली, पण निश्चित मला तुम्ही जी साथ दिली त्यावर निश्चित आम्ही त्यांचा आभारी आहोत. आणि तुर्तास थांबतो, ही स्पर्धा आज याच वर्षी इतिहास संपन्न झाली.